ठाणे शहरातील शंभर टक्के कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून नऊ नोव्हेंबरपासून व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे ज्या नागरिकांनी अजूनही लसीचा एकही एक डोस घेतलेला नाही किंवा दिलेल्या मुदतीनंतर ज्यांचा दुसरा डोस घेणं बाकी आहे अशा नागरिकांनी आपलं लसीकरण करून घ्यावं आणि शासनाच्या शार निर्देशानुसार तीस नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण शंभर टक्के होण्याच्या दृष्टीनं पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापौर नरेश मस्के आणि पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी केलं आहे तसंच ठाणे महापालिकेच्या अशा कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा दिलेल्या मुदतीनंतरही दुसरा डोस घेतलेला नाही अशा कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय ठाणे शहरातील नागरिकांचं शंभर टक्के लसीकरण व्हावं यासाठी महापौर नरेश मास्के आणि आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत लसीकरणाच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध लसीकरण केंद्र लसीकरण ऑन व्हील जम्बो लसीकरण केंद्र आउटरीच कॅम्पस बाजारपेठा अशा ठिकाणी नियमित लसीकरण सुरू आहे मात्र तरीही अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही यासाठी नऊ नोव्हेंबरपासून व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत घर हर घर दस्तक या उपक्रमाअंतर्गत आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स परिचारिका घरोघरी जाऊन लसीकरण न ना झालेल्या नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत या दरम्यान ज्या नागरिकांचं लसीकरण झालेलं नाही त्यांचे या मोहिमेअंतर्गत तात्काळ लसीकरण केलं जाणार आहे यासाठी एकशे सदुसष्ट पथकांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती महापौरांनी पत्रकार परिषदेत दिली